भूमी पावर 2 बॅग, एकरी एक बॅग, हां एकरी एक बॅग, हां आणि एसटी लावून पेरलेला आहे. हां आणि फवारणी एक झालेली आहे. एक झालेली आहे. काय काय घेतले? नायट्रो किंग ग्रो, हां आणि स्पेडोलँटी हे घेतले. बरोबर, हे वापरण्यामुळे नेमकं तुम्हाला काय फरक आहे सांगण्यासारखं? सोयाबीनमध्ये सांगा बरं जरा. सर भरपूर काय फरक आहे. काय प्लॉट एकसारखा दिसतोय. हां आणि माझ्या बरोबरचे जी प्लॉट आहेत त्या प्लॉट मध्ये एकसारखी लेवल नाही. आणि हिरवटपणा जे आहे ते कायमच आहे. कलर कलर चांगलं, उंची ही वाढलेली चांगली आहे. उंची वाढलंय. कलर म्हणजे आपले दुसरे रासायनिक शेतीला आणि ह्याच्यामध्ये बराचसा काही फरक आहे. ह्याच्यामध्ये पानाची जाडी वाढते. चांगलं आहे सोयाबीन. सोयाबीन मध्ये म्हणजे उंची आहे, हिरवटपणा भरपूर आहे आणि लागण क्षमताही चांगली दिसायला लागली. फुटवा जास्त प्रमाणात आहे. फुटवा भरपूर आहे त्याच्यामध्ये. बरं आहे, सेंद्रिय खताचा चांगला पुरेपूर फायदा होणार आहे त्याच्यामध्ये. बरं, या ठिकाणी तुमच्या हातात आता सोयाबीन आणलेलं आहे. दोन्ही पैकी एक खाली टाका आणि एक हातात राहू द्या. आणि तुम्ही एक इथलं समोरचं घ्या उपसून. म्हणजे काय, शेतकऱ्यांना पण आपण दाखवू. इकडलं घ्या, पाठीमागलं घ्या, तुमच्या पाठीमागलं. हां दोन्हीमध्ये फरक उलटे धरा. दोन्ही उलटे धरा. दोन्ही उलटे धरा. हां दोन्ही उलटे धरा. दोन आले हे उंचीमध्ये. उंचीमध्ये बराच फरक आहे. हां आणि पानामध्ये. पाना आणि मुळामध्ये सुद्धा फरक आहे. मुळे मुळ्याची जी संख्या आहे ती जास्त प्रमाणात आहे सेंद्रिय मध्ये. हां आणि रासायनिक मध्ये कमी आहे. पानाची लांबी जास्त आहे. हां आणि पानाची जी जाडी जी आहे वगैरे जी आहेत पानाच्या ते सेंद्रियच्या जास्त दिसतात आणि रासायनिकच्या थोड्या कमी प्रमाणात आहेत. बऱ्यापैकी चांगला रिझल्ट दिसतोय. कारण इथं ग्रीनरी पण चांगली वाढलेली आहे. फोटोची संख्या पण ब्रांचेस वगैरे चांगले वाढले आहेत. आणि फुलांची संख्या पण चांगली वाढली आहे. चांगली वाढलेली आहे. त्याद्वारे आपलं अवरेज मध्ये जास्ती लेण्यासाठी फायदेशीर. 100% फायदेशीर आहे. धन्यवाद. नमस्कार.